नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात यशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरतल्या जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली चारा आणि पाणी टंचाईची आढावा बैठक. शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान उपलब्ध करून द्या, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी. साक्री तालुक्यातील छडवेर गावाजवळ ट्रक आणि स्कूल बस अपघातात बाप लेकीचा मृत्यू. संजय झेंडे लिखित माझा धुळे जिल्हा या पुस्तकाचं धुळ्यातील पालेशा महाविद्यालयात झालं प्रकाशन. शिंदखेडा तालुक्यातील खलाने गावात विकास कामांच्या लोकार्पणासह हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ संपन्न. भारतीय महिलांचे स्वच्छ आणि हरित पर्यावरणातील योगदान या विषयावर विद्यावर्धिनी महाविद्यालयात पार पडली कार्यशाळा. भारतीय मजदूर संघाची बैठक धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघात संपन्न. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चारा आणि पाणी टंचाईची आढावा बैठक पार पडली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात चारा आणि पाणी टंचाईची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री दादा भुसे होते. त्यांनी बैठकीत चारा आणि पाणी टंचाईचा आढावा घेऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना नियोजनाविषयी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, CEO डी गंगाथरन, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान उपलब्ध करून द्या या मागणीचं धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. शासन निर्णय 17 मार्च 2018 7/12 कापूस अथवा बागायतदार असा उल्लेख असलेल्या शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान उपलब्ध करून द्या अशी मागणी धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना आमदार कुणाल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. एकंदर संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये पाणी टंचाई आणि चारा टंचाई याला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस सामोरा जातो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या जिल्हा प्रशासनाचं आणि सरकारचं लक्ष या सर्व गोष्टींकडे वेढणं हे अत्यंत गरजेचं असल्यामुळे आज धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व नेतेमंडळींनी आज पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये टंचाईच्या बैठका घेऊन त्या तालुक्यांचा आढावा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जवळपास 70% गावं हे प्रत्येक तालुक्यामध्ये आजच पाण्याला पासून वंचित राहतील आणि आजच टँकरची मागणी जवळपास सुरू झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारला जागं केलं पाहिजे. जे झोपलेलं सरकार आहे याला जाणीव करून दिली पाहिजे की ह्या परिस्थितीमध्ये सरकारने ह्या विषयाकडे अत्यंत गंभीरपणे बघायची आवश्यकता आहे. सरकार आणि मुख्यमंत्री जो एक शब्दछल करतायत आणि शब्दछलामधून ते शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातील लोकांच्या जखमांवरती वीट चोळायचं काम करतायत या परिस्थितीमध्ये त्यांना ही जाणीव करून दिली पाहिजे की ही परिस्थिती गंभीर आहे. ही शब्दछल करायची परिस्थिती नाही तर तुम्हाला सरकार म्हणून प्रशासन म्हणून या परिस्थितीमध्ये मार्ग काढला पाहिजे आणि म्हणून ते जाणीव करून देण्याकरता आज या ठिकाणी पालकमंत्र्यांकडे आणि कलेक्टर साहेबांकडे आम्ही आलो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. साक्री तालुक्यातील छडवेल गावाजवळ ट्रक आणि स्कूल बस अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. साक्री तालुक्यातील छडवेल गावाजवळ स्कूल बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या म्हणून विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना स्वामी विवेकानंद आश्रम शाळेच्या स्कूल बस क्रमांक MH18W6653 आणि ट्रक यांच्यात शनिवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात दीपाली संदीप गावित वय 12 आणि संदीप बिजलाल गावित या बाप लेकीचा मृत्यू झाला. संदीप गावित हे या स्कूल बसचे ड्रायव्हर होते. साक्री तालुक्यातील छडवेल पखरून या गावाजवळ हा अपघात झाला. तसेच या अपघातात 9 विद्यार्थी जखमी झाले असून जखमींना साक्री ग्रामीण रुग्णालय आणि धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कॅमेरामन संजय सूर्यवंशी, मी महाराष्ट्र न्यूज, साक्री. संजय झेंडे लिखित माझा धुळे जिल्हा या पुस्तकाचं शनिवारी धुळ्यातील महादेव पालेशा महाविद्यालयात प्रकाशन करण्यात आलं. माझा धुळे जिल्हा या संजय झेंडे लिखित पुस्तकाचं धुळे शहरातील माधव पालेशा महाविद्यालयात शनिवारी नगरविकास विभागाचे उपसचिव सतीश मोघे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी संतोष अग्रवाल, रवींद्र बेलपाठक, हेमंत जोशी, हर्षल विभांडिक,
राजेश भतवाल, पी एच बडगुजर, पंकज धर्माधिकारी, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. फार काही असं नाही की जे काही पुस्तक विक्रीचा जो विक्रम नोंदवलेली मराठीमध्ये जी पुस्तक आहे ती त्या त्या लेखकांच्या प्रतिभेच्या आविष्कारातून ती साकारलेली आहे. या पुस्तकात प्रतिभेचा आणि त्याचा काही संबंध नाही, हे माहितीचं संकलन आहे. फक्त ते जे वेळोवेळी पत्रकारितेत असताना इथले संदर्भ ग्रंथ वाचण्यात आले, अहवाल वाचण्यात आले, गॅझेटीवर बघण्यात आले आणि राजवाडी मंडळाची धुळे शहराची देणगी आहे, समर्थ सभागृता मंदिर, सत्कार सभा ह्या ज्या संस्थांमध्ये जाण्याचा योग आला, तर तिथे बंदिस्त असलेलं जे ज्ञान आहे ते नवीन पिढीला कसं देता येईल. पत्रकारांचा दृष्टिकोन कसा असतो, आजचं काय, आज काय घडलं ते पोचवा, ते काम करतो पण ते पुढे टिकत नाही. चांगली चांगली वार्तापत्र लिहिली, त्या त्यावेळी वाचली, लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, नंतर त्याचं अस्तित्व काहीच नाही. आणि मग असं लक्षात आलं की मधल्या कालखंडातलं धुळ्याचं डॉक्युमेंटेशनच नाही आहे. म्हणजे साधारण स्वातंत्र्य चळवळीनंतर या जिल्ह्यात काही घडलं हे कळतच नाही. वास्तविक फार महत्वाच्या घडामोडी इथे झाल्या, महत्वाच्या घटना इथे घडल्या, राज्यस्तरावर जी आंदोलनं झाली. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय, आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणीमध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज, सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज. आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज. लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच. नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील. मग उशीर कशाला,
आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा. आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे. फोन नंबर 0252623936. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार. केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. मालिश वगैरे केले आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे. पहिले ते चार चाकी गाडी देत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागली, मग स्वतः चालून यायला लागले. आता बराचसा फरक आहे. असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं. आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे, दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच. प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार. प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये: निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना, प्रकल्पातील लिहिलेली सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521, 88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491. दिगंबर शेलार 90-28-39-22-24. वाढू का?
अव तत ठेवा ते फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव मी बीवीजी कंपनीने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिनू. काय बीवीजी कंपनीने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक? हा अरे बीवीजी कंपनीने ऍग्रोसेप ऍग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधला लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकत. मला भाऊले बी सांगस त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण काव हो भेटस कोठे? अव धुयामा. धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड शेजारी. मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील आदर्श खलाने गावात माजी सरपंच विजय टाटिया यांच्या पुढाकाराने विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि हनुमान मंदिर जीर्णोद्धार समारंभ पार पडला. शिंदखेडा तालुक्यातील खलाने गावात माजी सरपंच आणि दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक विजय टाटिया यांचा पुढाकार आणि योगदान तसेच ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यात शहीद जवान योगेश भदाने यांच्या नावाच्या प्रवेशद्वारासह अनेक कामांचा समावेश आहे. या कामांचा लोकार्पण सोहळा 22 ऑक्टोबर रोजी पार पडला. तसेच यावेळी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धाराचाही कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी हरिद्वार, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर येथील संत महंत तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नेते पुढारी तसेच खलाने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचं आयोजन विजय टाटिया, सरपंच कमलेश पाटील, विविध सेवा सोसायटींचे दगडूलाल टाटिया, पोलीस पाटील मनोहर भदाने यांनी केलं होतं. त्यामध्ये बरेच प्रसंग आले असतील पण विजू भाऊ सारखे धडाडीचे कार्यकर्ते आणि धडाडीचा माणूस मी आमच्या नाशिक मध्येही बघितला नाही आणि महाराष्ट्रातही बघितला नाही. त्या माणसाने बरेच प्रसंग. माझ्या खलाने गावात आज जवळपास 12 कार्यालयाचे उद्घाटन झाले. मंदिर, व्यायामशाळा, जिम, समाज मंदिर असे भव्य मंदिरांचे उद्घाटन झाले. याच्यासाठी लागणारा शासकीय निधी हा जवळपास 35 लाख रुपये होता. आम्ही गावकऱ्याच्या मदतीने व माझ्या स्वतःच्या मदतीने आम्ही जवळपास 4.5 कोटी रुपये खर्च करून गाव प्रशस्त व चांगलं केलेलं आहे. याच्यापुढे असेच गाव मिळून आम्ही असेच कामं करत राहणार. लोकांचा निधी हा लिमिटेड असतो, शासनाचा निधी हा लिमिटेड असतो. त्या निधीवर पूर्ण काम आपण करू शकत नाही. त्याच्यातही फार राजनीती असते, हा कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे. आणि मी तोंडाने फार विचित्र माणूस असल्यामुळे मला निधी द्यायला फार लोक विचार करतात. म्हणून मी काय कोणाची पर्वा करत नाही, कोणा दारापुढे जात नाही. कोणी मंत्री असो तंत्र असो मला काय कोणाची पर्वा नाही. माझे काही 2 नंबरच्या धंद्या नसल्यामुळे मी काय कोणाकडे लाचारी करायला जात नाही. माझ्या जीवनात जेवढा मी पैसा कमवलेला आहे त्या जनतेने मला निवडून दिलं आहे, त्या जनतेने माझ्यावर सेवा केलेली आहे. त्या जनतेसाठी मी माझ्या अंगावरचे कपडे राहिले तरी चालेल, पण या गावाची सेवा मी शेवटपर्यंत करेल. अनेक विकास कामांचं उद्घाटन झालं. जवळपास 10 ते 12 कामं या ठिकाणी सरकारचा निधी नसतानाही अशी जवळपास 3-4 कोटीची कामं ही या ठिकाणी साकार झालेली आहेत. त्यात प्रामुख्याने ग्रामपंचायत कार्यालय असेल, विविध सभागृह आहे, गावाचे प्रवेशद्वार आहेत, एक मोठं हॉस्पिटलसुद्धा या ठिकाणी बांधण्याचा माणस विजयजी टाटियांचा आहे. एकच म्हणेल की एक माणूस सगळ्या गावाला एकत्रित करून या गावाच्या विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयात भारतीय महिलांचे स्वच्छ आणि हरित पर्यावरणातील योगदान या विषयावर शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. महिला आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई प्रायोजित विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळेद्वारा एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय महिलांचे स्वच्छ आणि हरित पर्यावरणातील योगदान हा कार्यशाळेचा विषय होता.
कुलसचिव डॉक्टर मीना कुटे यांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज्य महिला आयोग समन्वयक लक्ष्मण मानकर, विद्यावर्धिनी संस्थेचे चेअरमन अक्षय छाजेड, प्राचार्य डी एस सूर्यवंशी, डॉक्टर शुभदा ठाकरे, ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, प्राध्यापक व्ही के पवार यांच्यासह महिला उपस्थित होत्या. प्रथम सत्रात प्राध्यापिका डॉक्टर उषा पाटील यांनी मार्गदर्शन केलं. जीवनामध्ये सर्वांच्यासाठी आवश्यक असलेला प्राणवायू हा प्रत्येकाला मिळावा यासाठी जी त्यांनी ऑलरेडी ती रुजुवात केलेलीच आहे आणि त्याचं प्रतीक या ठिकाणी दिसलं त्याबद्दल विशेष आनंद. मला असे आठवत मॅडम, हिरवे हिरवे गारगारीचे ऋतुकृणांच्या मधुमालीचे त्या सुंदर वारी गर्दी फुलराणी ही वेळ होती. कुठे गेले ते दिवस बघायला मिळत नाही. 10 वर्ष झालं मुंबईला गेले आणि तिथे तर सर लोकांनी प्रवास करते पण भेट सी एस टी आपल्या सगळ्यांना कल्पना असेल. डब्याच्या पलीकडे पाहिलं की अत्यंत बकवाल अवस्था. जे काही रेल्वेच्या पलीकडे दिसलेले उकिरड्यांचे ढी, प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढिगारे आणि मग वाटते की वसुंधरा नुसती जनतेच्या भाराने नाही अडवते, तिची शोकांतिका झालेली आम्ही केलेल्या या सगळ्या पर्यावरणाचं वातावरणाचं प्रदूषण त्याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्ही सांगो. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. भारतीय मजदूर संघाची बैठक धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघात पार पडली. धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघात भारतीय मजदूर संघाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवाजी काकडे, सुनील देवरे, घनश्याम जोशी, बी एस कुलकर्णी, अनिल पोद्दार, बी एन पाटील, विजय पवार, हरिश्चंद्र धुर्मेकर आदी उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाचा हा जो कार्यक्रम आहे चलो गाव की ओर या कार्यक्रमासाठी खास राष्ट्रीय स्तरावर आणि राज्यस्तरावरील आपले उदयराव पटवर्धन, अण्णाजी धुमाळ, नंतर सुरेश सोनार आणि कुतुसकर हे पदाधिकारी, शिवाजी काकडे प्रदेशाचे उपाध्यक्ष या ठिकाणी आलेले आणि या ठिकाणी खास करून अंगणवाडी आणि बांधकाम कर्मचारी असंघटित कामगार याच्या प्रश्नावर समस्या सोडवण्यासाठी ही बैठक या खास करून या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये हे आपले जे आलेले महामंत्री हे मार्गदर्शन करणार आहेत. अशा प्रकारचा हा वर्गाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने पार पडला. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली चारा आणि पाणी टंचाईची आढावा बैठक. शेतकऱ्यांना बोंडअळीचे अनुदान उपलब्ध करून द्या, धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी. साक्री तालुक्यातील छडवेल गावाजवळ ट्रक आणि स्कूल बस अपघातात बाप लेकीचा मृत्यू. संजय झेंडे लिखित माझा धुळे जिल्हा या पुस्तकाचं धुळ्यातील पालेशा महाविद्यालयात झालं प्रकाशन. शिंदखेडा तालुक्यातील खलाने गावात विकास कामांच्या लोकार्पणासह हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार समारंभ संपन्न. भारतीय महिलांचे स्वच्छ आणि हरित पर्यावरणातील योगदान या विषयावर विद्यावर्धिनी महाविद्यालयात पार पडली कार्यशाळा. भारतीय मजदूर संघाची बैठक धुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक संघात संपन्न. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र जाण्याचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.